ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गारगोटी ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार विरोधात विरोधी सदस्यांचे उपोषण। गेल्या 5 वर्षाच्या काळात गारगोटी ग्रामपंचायतीचे सरपंच व त्यांच्या सहयोगी सदस्यांनी चुकीच्या पद्धतीने कामकाज केल्याने गारगोटी शहराच्या विकासाकडे मोठे दुर्लक्ष झाले। अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत, अनेक माध्यमातून मोठे भ्रष्टाचार झाले आहेत। अशा सर्व भ्रष्टाचाराची चौकशी करावी व संबंधित दोषींवर कारवाई करावी अशी मागणी गारगोटी ग्रामपंचायतीच्या विरोधी सदस्य व त्यांच्या विचाराच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपोषण दरम्यान एका सह्यांच्या निवेदनाद्वारे तहसीलदार बुदरगड यांच्याकडे केली आहे। आज उपोषणादरम्यान हे सारे विरोधी सदस्य व त्यांचे सहकारी सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून आलं। ग्रामपंचायतीच्या विरोधात दिवसभर जोरदार घोषणाबाजी करत होते। तहसीलदार बुदरगड कार्यालय समोरील मुख्य क्रांती चौकात मंडप उभारून या साऱ्या उपोषणकर्त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले। निवेदनात अनेक मुद्दे मांडले आहेत। गावातील मुख्य प्रश्न प्रलंबित राहिले आहेत। सत्ताधारी मंडळीने 15वा वितरण आयोग, स्वनीती, महिला व बालकल्याण नीती, अपंग नीती यामध्ये मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे। त्याची वेळोवेळी चौकशी होण्याबाबत आम्ही निवेदन दिले आहे। त्याची सखोल चौकशी झाली नाही, या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी न केल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। या निवेदनाच्या प्रती जिल्हा अधिकारी कोल्हापूर, मुख्य कार्यकर्ता अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर, गट विकास अधिकारी, पंचायत समिती भुदरगड, पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहेत। निवेदनावर जिल्हा अधिकारी कोल्हापूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, बुदरगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे। महानकरी न्यूजसाठी अजित यादव, गारगोटी। गेली 5 वर्ष गारगोटी ग्रामपंचायतच्या सत्ताधारी मंडळींच्याकडून जो काय भ्रष्टाचार सुरू आहे त्या संदर्भात आम्ही सातत्याने पंचायत समितीचे BDO असतील, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतील, ग्रामपंचायत विभागचे यांच्याकडे सातत्याने तक्रार करून पाठपुरावा अर्ज करून पाठपुरावा चालू होता आमचा, पण त्याला या दुष्ट प्रशासनानं कुठल्याही प्रकारचे त्यांच्यावर कारवाई केली नाही किंवा कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर ॲक्शन घेतली नाही। म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व विरोधी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं या ठिकाणी लाक्षणिक उपोषण आज केलेलं आहे। आमच्या या प्रमुख मागण्या अशाच आहेत की गेली 5 वर्षात जे काही ग्रामपंचायतच्या सत्ताधारी बॉडीनं भ्रष्टाचार करून लाखो रुपयांचं जो काही ढकला पाडण्याचं काम केलेलं आहे त्यावर या प्रशासनानं कडक अशी कारवाई करावी। यामध्ये वाहन दुरुस्तीमध्ये सातत्यानं जो काही वाढीव बिलं लावून जो काही ढपला पाकून जे भ्रष्टाचार केले झालेला आहे त्या संदर्भात असेल, त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या या सत्ताधारी बॉडीनं सत्तेवर आल्या 12 नवीन कर्मचाऱ्यांची भरती करून ग्रामपंचायतीवर अगोदरच ज्या नोकर पगारावरचा अतिरिक्त भार आहे त्यात अजून भार टाकण्याचं काम केलेलं आहे। निवळ आणि निवळ राजकीय स्वार्थासाठी हे सगळी मंडळी आपल्या स्वार्थासाठी ग्रामपंचायतचा आणि त्याच्या सिस्टीमचा वापर करत आहेत, या सगळ्याचा आम्ही निषेध करतो। यावर कडक अशी कारवाई झाली पाहिजे असे आम्ही प्रशासनाकडे मागणी करतो। नमस्कार, मी सर्जराव विष्णू मोरे, गारगोटी ग्रामपंचायत सदस्य, तालुका बुदरगड, जिल्हा कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यातली एक सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणजे गारगोटी ग्रामपंचायत आहे। गेले 5 वर्ष या गारगोटी ग्रामपंचायतमध्ये सरपंच आणि सत्ताधारी मंडळाने मोठ्या प्रचंड प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे। प्रामुख्यानं लाईटच्या साहित्यामध्ये, पाणीपुरवठा साहित्यामध्ये, विशेषतः नोकरांना जाणाऱ्या सुविधामध्ये आणि याचबरोबर स्वच्छतेच्या ह्याच्यामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या भ्रष्टाचार केलेला आहे। गारगोटी ग्रामपंचायतला फार मोठी जलवाहिनीची पाणी पुरवठा आहे, पण यावरतीसुद्धा बोगस पद्धतीनं खर्च टाकून, बोगस पद्धतीची बिलं काढून चुकीच्या पद्धतीचा भ्रष्टाचार करण्याची तर तमा यांनी बाळगलेली आहेच, पण याचबरोबर गारगोटी ग्रामपंचायतमध्ये बँक ऑफ इंडियामध्ये बोगस खातं काढून त्या बोगस खात्यावरती लाखो रुपयाचा भ्रष्टाचार सरपंच आणि विद्यमान सदस्यांनी हे सत्तेच्या विरोधात आम्ही मंडळी काम करतो आहे। माझ्याबरोबर रणजीत शिंदे ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्याचबरोबर
सुशांत सूर्यवंशी ग्राम पंचायत सदस्य है, याचबरोबर अनिता गायकवाड़ यासुद्धा ग्राम पंचायत सदस्य है, आणि स्मिता चोगले या ग्राम पंचायत सदस्य है। आम्ही प्रमुख पांच मंडळी विरोधक म्हणून त्यांना ज्या ज्या वेळी चुकीच्या पद्धतीचा कारभार चाललाय त्याला विरोध करण्याचं काम आम्ही सातत्याने केलं। यासाठी BDO त्याचबरोबर CO यांच्याकडे आम्ही लेखी तक्रारी केल्या, याची चौकशी लागलेली आहे, पण म्हणावी तशी योग्य पद्धतीची चौकशी या प्रकरणाबाबत झालेली नाही। तर ही प्रकरण थोडीशी दडपण्याचा प्रयत्न केला जातो, ही कुठतरी प्रकरण उघडात आणली पाहिजेत, आणि गारगोटी ग्रामपंचायतीचा जो पैसा आहे तो या ठिकाणी वाचवला पाहिजे, तो योग्य पद्धतीने खर्च झाला पाहिजे, आणि याची चौकशी होऊन जे खरोई उरनगर आहेत त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे, आणि अशा पद्धतीचा भ्रष्टाचार थांबला पाहिजे। यासाठी आज या ठिकाणी आम्ही आंदोलन उभारलेलं आहे, आणि या आंदोलनाला गारगोटी ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सदस्य म्हणून प्रामुख्याने आणि त्याचबरोबर ग्रामस्थ यांच्या वतीनं चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे, आणि लोक यासाठी आम्ही न्याय मागणी हक्कानं हे आंदोलन करत आहे।